विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोन प्रकरण पहिलं समरूपता या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय त्यातला संच एक पॉईंट तीन अभ्यासतोय आपण प्रॅक्टिस सेट नंबर वन पॉईंट थ्री त्यातला प्रश्न चौथा आहे त्रिकोन ए बी सीमध्ये ए पी लंब बी सी बी क्यू लंब ए सी बी डॅश पी डॅश सी ए डॅश क्यू डॅश सी तर त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी दाखवा जर ए पी बरोबर सात बी क्यू बरोबर आठ बी सी बरोबर बारा तर ए सी काढा इन ट्रँगल ए बी सी ए पी परपेंडिक्युलर बी सी बी क्यू परपेंड्यु परपेंडिक्युलर ए सी बी डॅश पी डॅश सी ए डॅश क्यू डॅश सी देन प्रू दॅट ट्रँगल सी पी ए सिमिलर ट्रँगल सी क्यू बी इफ ए पी इज इक्वल टू सेवन बी क्यू इज इक्वल टू एट दे बी सी इज इक्वल टू ट्वेल्व देईंड ए सी या ठिकाणी प्रथम आपल्याला हे जे दोन त्रिकोण आहेत सी पी ए व त्रिकोण सी क्यू बी हे दोन त्रिकोण समरूप दाखवले पाहिजेत या दोन त्रिकोणामध्ये सी हा सामायिक कोण आहे आणि कोण सी पी ए आणि कोण सी क्यू बी हे, हे प्रत्येक नव्वद आहेत म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी समृप्तेची कोको कसोडी किंवा कोको कोकोसमृपता कसोडी को 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 आणि मग संगत बाजू आपण प्रमाणात घेतल्या पी ए भागिले क्यू बी दुसरं तिसरं दुसरं तिसरं बरोबर पहिलं तिसरं पहिलं तिसरं ए सी भागिले बी सी यामध्ये किमती घालून आपण ए सीची किंमत काढू शकतोय ओके पाहूया त्रिकोण सी पी ए व त्रिकोण सी क्यू बीमध्ये कोण सी ए क्रूप कोण सी कारण सामाईक कोण कोण सी पी ए आता पाहिलं आपण सी पी एकर रूप कोण सी क्यू बी नव्वद आहे म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी कोको समरूपता कसोटी आणि म्हणून पी ए भागिले क्यू बी बरोबर ए सी भागिले बी सी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात किंमती घातल्या आपण या ठिकाणी पी ए सात दिले आहे क्यू बी आठ दिले आहे बरोबर ए सी काढायचे छेद बी सी आठ दिलेले आहे त्रिकस गुणाकारामध्ये बारा गुणले सात आणि सीला गुणिले आठ येणार आहे तो प्लेट दोन भागिले त्यामुळे ए सीची किंमत काढताना बारा गुणले सात भागिले आठ चारनं बाराला आणि आठला भाग जातो चार त्रिकुम बारा चार गुण्या आठ तीन गुणले सात एकवीस सांशस्थानचा गुणागार छेद दोन ए सी बरोबर एकवीस छेद दोन कोणत्याही संख्येला दोननं भागले की त्या संख्येची निमपट होते एकवीसला दोननं भागलं दहा पॉईंट पाच आलं या ठिकाणी बे के बे या ठिकाणी एकला भाग जात नाही म्हणून शून्य आणि एकूण शून्य घेतले पे पंच दहा म्हणून दहा पॉईंट पाच म्हणजे ए ची लांबी दहा पॉईंट पाच आहे ओके इन अँगल सी पी ए अँड सी क्यू बी अँगल ए सी पी कॉंगरंट अँगल बी सी क्यू मीन्स अँगल सी इज इक्वल अँगल सी कॉंग्रंट अँगल सी कॉमन अँगल ओके देन अँगल सी पी एरंट अँगल सी क्यू बी इच मेजर्स नाईंटी डिग्री

एस बरोबर पाच एक क्यू तर सिद्ध करा एस आर बरोबर पाच पी क्यू या ठिकाणी इन ट्रॅपेजियम पी क्यू आर एस साइड पी क्यू पॅरल साइड एस आर आर इज इक्वल टू फायू ए पी अँड एस इज इक्वल टू पाच ए क्यू देन प्रो दॅट एस आर इज इक्वल टू पाच पी क्यू ओके या ठिकाणी चौकोन पी क्यू आर एस हा संलोम चोकणा पी क्यू समांतर एस आर आणि या ठिकाणी क्यू एस छेदी घेतली तर कोण पी क्यू एस म्हणजेच कोण पी क्यू ए एक रूप कोण आर एस क्यू म्हणजेच आर एस ए कारण ते उत्क्रम कोण आहेत ओके या ठिकाणी त्रिकोण पी क्यू ए आणि त्रिकोण आर एस ए हे दोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी आत्ताच आपण या ठिकाणी कोण पी क्यू ए एकरूप कोण आर एस ए आपण आत्ता दाखवलेला आहे त्याचबरोबर कोण पी कोण पी ए क्यू एकरूप कोण या ठिकाणी आर, यस, या या आर यस ए एस हे विरुद्ध कोण आहेत ओके म्हणून त्रिकोण या ठिकाणी पी क्यू ए समरूप त्रिकोण या ठिकाणी आर एस ए कारण कोकोसमृपता कसोडे पुन्हा एकदा हे दोन त्रिकोण कोणते पी क्यू ए आणि त्रिकोण आर एस ए या दोन त्रिकोणामध्ये पी क्यू ए एकरूप कोण आर एस ए उत्क्रम कोण ओके कोण पी ए क्यू एकरूप कोण आर ए एस विरुद्ध कोण आणि म्हणून त्रिकोण पी क्यू ए समरूप त्रिकोण या ठिकाणी आर एस ए कारण कोकोसमृप्त कसोडी आणि दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत भुजा प्रमाणात असतात पी क्यू छेद आर एस पहिलं दुसरं पहिलं दुसरं बरोबर ए क्यू किंवा ए क्यू छेद ए एस दुसरं तिसरं दुसरं तिसरं आणि पहिलं तिसरं ए पी छेद ए आर ओके समृप कोणाच्या संगत बाजू परंतु ए आर बरोबर पाच ए पी दिलेल्या आहे ए आर बरोबर पाच ए पी दिली आहे ही या ठिकाणी ए आरची किंमत जी आहे पाच ए पी या ठिकाणी आपण लिहिणार आहोत पहा या ठिकाणी ए आरच्या ठिकाणी पाच ए पी लिहिल्यानंतर पी क्यू छेद आर एस तसंच ए क्यू छेद ए एस बरोबर ए पी छेद ए आर ची किंमत पाच ए पी एपीला ए पी गेले एक छेद पाच आलं त्यामुळे पी क्यू छेद आर एस बरोबर एक्यू छेद ए एस बरोबर एक छेद पाच या दोन्ही गुणोत्तरांच्या किमती एक छेद पाच आहेत आपल्याला पी क्यू छेद आर एस म्हणजेच एस आर घेऊया आपण आवश्यक आहे ते म्हणून पी क्यू छेद एस आर ची किंमत एक छेद पाच आहे म्हणून तिरकस गुणाकारात एस आर ए एस आर बरोबर पाच गुणले पिक्यू पाच पिक्यू एस आर बरोबर पाच क्यू पाच पिक्यू हे आपल्याला दाखवायचं आहे ओके योग्य ठिकाणी आपण पोहोचलेले आहोत समजलं एस आर बरोबर पाच पिक्यू दाखवायचं होतं साईड पी क्यू पॅरल साईड एस आर अँड लाईन क्यू एस इज अ ट्रान्सवर्सल अँगल पी क्यू एस कॉन्गरंट अँगल आर एस क्यू अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल थेरम थेरम ओके दॅट इज पी क्यू ए कॉंगरंट अँगल आर एस ए दॅट मीन्स क्यू डॅश ए डॅश एस क्यू डॅश ए डॅश यस दिस इज फर्स्ट इन ट्रँगल पी क्यू ए अँड इन ट्रँगल आर एस ए अँगल पी क्यू ए कॉंगरंट अँगल आर एस ए फ्रॉम वन अँड अँगल पी ए क्यू कॉंगरंट अँगल आर ए एस विरुद्ध कोणी कृपा असतात ओके वर्टिकली अपोजिट एंगल सर देर फॉर ट्रँगल पी क्यू ए सिमिलर ट्रँगल आर एस ए ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी देअर फॉर पी क्यू अपन आर एस इज इक्वल टू ए क्यू अपन एस इज इक्वल टू ए पी अपॉन आर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रपोर्शन ओके बट ए आर इज इक्वल टू फाईव्ह ए पी आर गिवन ओके पुटिंग व्हॅल्यू ऑफ इन्स्टेड ऑफ ए आर इज इक्वल टू फाईव्ह ए पी वी गेट पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू ए क्यू अपॉन ए एस इज इक्वल टू ए पी अपॉन फाईव्ह ए पी ए पी पी कॅन्सल ओके दे आर फॉर पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू ए क्यू अपॉन एस इज इक्वल टू वन अपॉन फाईव्ह दॅट मीन्स पी क्यू अपॉन आर एस इज इक्वल टू वन अपॉन फाईव्ह टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट एस आर इज इक्वल टू फाईव्ह पी क्यू ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करा धन्यवाद